कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन, भाजपचे युवा नेते गोपीचंद पडळकरांची माहिती। सध्या रक्ताचा पुरवठा कमी असून रक्ताची कमी असल्याने भारतीय जनता पार्टीच्या विद्यार्थी आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याची माहिती भाजपचे युवा नेते गोपीचंद पडळकरांनी दिली। नमस्कार, आज जगभरातील अखंड मानवजातीवरती कोरोनासारखं महाभयंकर संकट आलेलं आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून आपण चॅनलवरती सगळेजण पाहत आहोत। महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे आणि जे पेशंट्स दवाखान्यामध्ये आहेत या सर्वांना रक्ताचा तुटवडा होत आहे अशा पद्धतीनं सरकारच्या मार्फत सांगितलेलं आहे आणि मग आपल्या सर्वांचं एक कर्तव्य म्हणून आपण त्यांच्यासाठी रक्तदान करणं ही काळाची गरज झालेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडीच्या वतीनं जिल्ह्याचे अध्यक्ष निलेश पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी रक्तदान शिबिराचं प्रत्येक तालुक्यामध्ये आयोजन करतायत। मी आपणा सर्वांना नम्रतेची विनंती करतो की आपण सर्वांनी त्या त्या तालुक्याच्या विद्यार्थी आघाडीच्या प्रमुखांशी संपर्क साधून नावाची नोंदणी करावी। 100 रक्तदातेची नोंद असल्याशिवाय रक्तदान शिबिर घेतलं जाणार नाही म्हणून आपल्याला हे अगोदरच विनंती करतोय की आपण त्या त्या तालुक्याच्या प्रमुखांशी संपर्क साधून आपल्या नावाची नोंदणी करावी। यामध्ये कुठलं राजकारण, कुठला गट, तर पक्ष, पार्टी नाही आहे, पण एक संघटनेचे सर्व साचे असल्यामुळं त्या सर्व कार्यकर्त्यांना संपर्क साधणं सोपं जात आहे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या विद्यार्थी आघाडीच्या वतीनं या रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि त्या त्या तालुक्यातल्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने तिथल्या सगळ्या लोकांना सूचना दिलेल्या आहेत। यामध्ये माननीय खासदार संजय काका असतील, जिल्ह्याचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा, संग्राम देशमुख असतील, जतचे नेते माननीय विलासराव जगताप साहेब असतील, सांगलीचे आमदार माननीय सुधीरदादा, आमचे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष माननीय पप्पू डोंगरे साहेब असतील, इकडं मिरजला माननीय सुरेशभाऊ खाडे साहेब असतील, शिवाजीराव नाईक साहेब असतील, माननीय सदाभाऊ खोत इस्लामपूरमधून असतील किंवा आमचे माडिक बंधू असतील वाळवा तालुक्यातून, या सर्वांनी यामध्ये चांगल्या पद्धतीनं भाग घेतलेला आहे आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे आपण तिथं तिथं नोंद करून हे रक्तदान शिबिर यशस्वी करावं आणि जे रुग्ण आता दवाखान्यामध्ये आहेत त्यांना आपण आपलं रक्तदान देऊन त्यांना जीवदान द्यावं एवढीच आपल्या माध्यमातून कळकळीची विनंती करतो आहे। आमच्या आटपाडी तालुक्यामध्ये गेल्या 4 दिवसापासून रक्तदात्यांची नोंदणी चालू आहे। अनिल सूर्यवंशी यांच्याकडं काही 50-60 लोकांनी नोंदणी केलेली आहे, बाकीच्या लोकांनी नोंदणी करावी एवढी आपल्या माध्यमातून कळकळीची विनंती करतो। आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही। वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी। विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर। I am the student of शिवप्रताप अकॅडमी विटा। Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing शिवप्रताप अकॅडमी was the best decision. शिवप्रताप अकॅडमी मध्ये मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा। शिवप्रताप।